नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. पीफ अंतर्गत होणाऱ्या वर्ल्ड कॉम्पिटिशन विभागातील चित्रपटांची यादी जाहीर. एनआरसी आणि कॅगच्या विरोधात देशभरात आंदोलन. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी कमांडो स्पर्धेचे आयोजन. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 54वे अधिवेशन पुण्यात 3 दिवसीय अधिवेशन भरणार. आता बातम्या सविस्तराने. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 18व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील वर्ल्ड कॉम्पिटिशन या स्पर्धात्मक विभागातील चित्रपटांची नावे आज जाहीर करण्यात आली आहे. महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी वर्ल्ड कॉम्पिटिशन विभागातील चित्रपटांच्या नावाबरोबरच भारतीय चित्रपट विभाग आणि पी फोरम अंतर्गत होणारे कार्यक्रम देखील जाहीर केलेत. महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष ही या वर्षीच्या महोत्सवाची थीम असून या अंतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखवण्यात येणार आहे. महोत्सवासाठी यावर्षी 60 देशांमधून तब्बल 1900 चित्रपट प्राप्त झाले होते. त्यापैकी निवडक 191 चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवादरम्यान चित्रपट रसिकांना मिळणार आहे. 60वं वर्ष हिरक महोत्सव आपण महाराष्ट्रात साजरा करतो आणि जानेवारीमध्ये आपलं फेस्टिवल आहे, त्यामुळं हा जो काही सेलिब्रेशनचा भाग आहे महाराष्ट्राचा हिरक महोत्सव भाग आपण आपल्याकडून सुरू होतो, कारण महाराष्ट्राचं हे अधिकृत फेस्टिवल आहे. त्यामध्ये महाराष्ट्र त्याचं सांस्कृतिक योगदान सगळ्या जगाला भारताला हा मेन विषय आहे आणि अर्थातच सिनेमा हा विषय असल्यामुळे पूर्णपणे दासाहेब फाळकांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवून पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे आपण यावेळेला सादर करतो आहोत की जितक्या म्हणून गोष्टी महाराष्ट्राने दिल्या देशाला जगाला दिल्या त्याचं कारण असं आहे की मराठी सिनेमा हा स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा प्रभात काळामध्ये अतिशय जोरात जोमात आणि एकाहून एक क्लासिक सिनेमे कुंकू, शेजारी, रामशास्त्री, संत तुकाराम, ज्ञानेश्वर हे सगळे चित्रपट त्या काळात झाले. नंतरच्या काळामध्ये राजाभाऊ परांजपे, नंतर राजा ठाकूर यांची सगळ्यांची एक परंपरा राहिली, त्यात भालजी पेंढारकरांचं नाव आपल्याला. पण नंतर 60 म्हणजे 10-6 दशकांच्या मध्ये मराठी सिनेमानी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केलेले, ते काय याची दखल घेणे. एनआरसी आणि कॅबच्या विरोधात देशभरात जी आंदोलनं सुरू आहेत ती गैरसमजातून सुरू असून नागरिकांची माती भडकावण्याचे काम काँग्रेस पक्ष करत असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केलाय. पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या देशातील मुसलमान समाजाच्या विरोधात हे बिल नसून त्यांची माथी जाणीवपूर्वक भडकावली जात असून त्यांनी संयमाची भूमिका द्यावी याबाबत सरकारने सूचना मागवल्या असून लवकरच त्याचा विचार केला जाईल असं सरकारनं सांगितलंय. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यानुसार मागासवर्गीय समाजाकरिता जी महामंडळे आहेत त्यांचीही कर्जमाफी करावी. याकरिता 10 जानेवारीला राज्यात रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले जाणार आहेत. भीमा कोरेगाव दंगली दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा सखोल तपास करावा अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. बरोबर, शेतकऱ्यांचं कर्ज त्यांच्या ते तर त्यांचा जो 7-12 आहे तो कोरा करणार असं उद्धवजी नेहमी म्हणत होते. तर त्यांच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे, त्यांना संधी मिळालेली आहे, त्यामुळं 2 लाखाचा जे कर्ज आहे ते माफ करून त्यांचा 7-12 कोरा होणार नाही आहे. त्यांचा 7-12 कोरा व्हायचं असेल तर त्यांचं 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख जेवढं त्यांचं कर्ज असेल ते सगळं कर्ज माफ करणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर एल्गार परिषद जी आहे, एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी विचाराचे लोक होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं पोलिसांकडे जे रिपोर्ट मिळाले होते तर त्या रिपोर्टप्रमाणे त्यांची चौकशी करण्यात आली. त्याच्यामधल्या काही लोकांना अरेस्टही करण्यात आलं होतं. एक तर भीमा कोरेगावचा आणि एल्गार परिषदेचा काही संबंध नाही. मी यापूर्वी माझी भूमिका मांडलेली आहे. भीमा कोरेगावच्या अगोदर 31 तारखेला ही परिषद झाली आणि 1 तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणांनी दलितांवरती दगडफेक केली, त्यांच्या गाड्यांची नाजूक केली. तर त्याच्याशी काय एल्गार परिषदेचा काही संबंध अजिबात नाही आहे. एल्गार परिषदेतल्या लोकांनी जाऊन तिथं दंगल केली असा विषय अजिबात नाही आहे. म्हणजे एल्गार परिषद जी आहे, आम्ही सगळे आंबेडकरवादी आहोत, आम्हाला नक्षलवादाची माओवादाची आवश्यकता अजिबात नाही आहे.
आंबेडकरवाद हा विचार आमचा परफेक्ट आहे आणि जो खरा आंबेडकरवादी आहे तो नक्षलवादी होऊ शकत नाही आणि जो नक्षलवादी आहे त्याला आंबेडकरवादी म्हणण्याचा काही अधिकार अजिबात नाही आहे. त्याला आंबेडकरवाद स्वीकारायचा असेल तर त्याने नक्षलवाद सोडला पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे आणि शांतीच्या मार्गातूनच आपला विकास होऊ शकतो. दरवर्षी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेचे आयोजन हे विविध राज्यांमध्ये करण्यात येते. यावर्षीचा बहुमान हा महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यानुसार 10वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा पुणे येथे उत्साहात पार पडली आहे. या स्पर्धेमध्ये भारत देशातील विविध 15 राज्यांचे पोलीस बल, 7 केंद्रीय निमलष्करी दलांचे एकूण 22 कमांडो संघ सहभागी झालेत. यामध्ये एकूण 105 अधिकारी आणि 839 खेळाडू कर्मचारी सहभागी झालेत. या स्पर्धेमध्ये ऑब्स्कॅटल, रनिंग, जंगल युद्धनीती, शहरी युद्धनीती, स्नायपर फायरिंग अशा विविध प्रकारांमध्ये कमांडो स्पर्धा आंतरराष्ट्रीय खेळाच्या नियमानुसार अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्राचे 54वे प्रदेश अधिवेशन ह्या वर्षी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सोबतच विद्येचे माहेरघर असलेल्या आणि विविध चळवळींनी समृद्ध अशा पुण्यनगरीत पुण्यात होत आहे. हे अधिवेशन कटारिया महाविद्यालय मुकुंदनगर स्वारगेट येथे 28 ते 30 डिसेंबर दरम्यान असेल. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून 1500 विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाची संकल्पना संस्कारक्षम शिक्षण आणि उद्यम छात्र अशी आहे. अधिवेशनाचे उद्घाटन श्री धर्मेंद्र प्रधान आणि पद्मश्री अरुणिमा सिन्हा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गेले 25 वर्षापासून जी भूमिका आहे तीच भूमिका आहे. मी ती पुन्हा एकदा स्पष्ट करतो. सर्वसामान्य गोर, गरीब, कष्टकरी, मजूर, शेतकरी यांच्या मुलांना विद्यार्थी निवडणुकीच्या माध्यमातून समाजाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी आणि आमची सरकारकडे मागणी आहे की त्यांनी या विद्यार्थी निवडणुका चालू कराव्यात, अन्यथा विद्यार्थी परिषद रस्त्यावरती उतरून आंदोलन करेल. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. 8,300 कर्मचारी अधिकारी यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार असून अप्रत्यक्ष म्हणजेच निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा देखील समावेश असणार आहे, अशी माहिती पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत करत महापालिका मुख्य भवनात जल्लोष केलाय. राज्यात तत्कालीन 20 दिवसाचा सरकार स्थापन झाल्यावर अजित पवारांच्या पाठीशी उभे राहणारे आमदार अण्णा बनसोडे यांनी कोणतं पद मिळेल का किंवा अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळेल का विचारल्यानंतर अजित पवार आमच्यासाठी मुख्यमंत्रीच आहेत असं सांगितलं. मला पद मिळो ना मिळो, दादा आमच्यासाठी नेहमीच मुख्यमंत्री राहणार असं म्हटलंय. फरक नाहीये ना, फरक कुठे? चालू पासून एका तरुणाने फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पोस्ट प्रेमाबद्दल असून फेसबुकवर वाढदिवसाचा केक, चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील आत्महत्येपूर्वी काही मिनिट अगोदर पोस्ट केली आहे. त्यामुळे ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. समीर एकनाथ भिसे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, स्वइच्छेने जीवन संपवत असल्याचे समीरने चिठ्ठीत नमूद केलंय. खऱ्या प्रेमाचा शेवट नसतो कारण खरं प्रेम कधीच संपत नसतं, अशा आशयाचा मेसेज फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करून समीरनं आपलं जीवन संपवलंय. फेसबुकवर तिच्या आठवणीत समीरनं चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील पोस्ट केलाय. ही घटना घडण्यापूर्वी समीरने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आत्महत्या करण्याच्या काही मिनिट अगोदर प्रेमासंबंधीची पोस्ट केली आहे, त्यामुळे त्याने केलेल्या आत्महत्या ही प्रेमसंबंधातून असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. गावातील इंद्रायणी नदी आहे आणि सकाळी 1:15 सुमारास एका तरुणाने या नदीवरून उडी मारली ब्रिजवरून खाली आणि तो पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर जे मच्छीमार होते पाण्यावर नदीवर
पुलावर जे बसलेले मच्छीमार होते त्या मच्छीमारांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर जे रस्त्याने येत जात होते लोक, कामगार लोक, कामगार वर्ग होता, तर त्यांनी ते थांबले आणि तो तरुण बुडत असताना त्यांनी दोरीच्या साह्याने त्याला मदत करायचा प्रयत्न केला. पण तरुण पाण्याच्या प्रवाहामुळे थोडासा पुढे गेला होता, तर त्याच्यापर्यंत रस्सी पोहोचली नाही आणि त्यानंतर तो तरुण पाण्यात बुडाला. पत्नीला रोज कामावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करून खून केलाय. ही घटना आज सोमवारी पहाटे 4:15 सुमारास वैदू वस्ती सांगवी येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन हजर झालाय. शैला लोखंडे असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती हनुमंत लोखंडे याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हनुमंत याचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं. पहिल्या पत्नीचे निधन झालं असून दुसरी पत्नी सोडून गेली आहे. त्यामुळे मागील 15 दिवसापूर्वी आरोपी हनुमंत याने शैला हिच्याशी 3रा विवाह केला. हनुमंत आणि शैला यांना मूलबाळ नव्हते. शैला परिसरातील घरांमध्ये धुणे भांड्याची काम करत होती. शैला कामासाठी सकाळी लवकर जात होत्या, तर त्यांना परत येण्यासाठी रात्री उशीर होत असे. धुणी भांडी करण्याच्या कामासाठी एवढा वेळ लागत असल्याने आरोपी हनुमंत यांनी शैला यांच्यावर वारंवार वाद होत असे. आज पहाटे हनुमंत याने लोखंडी कोयत्याने शैला यांच्यावर वार करत त्यांचा खून केला. पोलिसांना माहिती मिळाली असता सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आरोपी पती हनुमंत हा घटनास्थळी होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत. काल आम्हाला नाईट ड्युटी असताना साधारण 4:30 सुमारास कंट्रोलचा कॉल आला की पिंपळी गोरव वैद्यस्थी येथे मर्डर झालेला आहे. त्यानंतर आम्ही सांगवी पोलीस स्टेशनेतून पिंपळी गोरव या ठिकाणी जाण्यास रवाना होण्यासाठी पीटर मोबाईलमधून निघाले असताना एक इसम जो सांगवी पोलीस स्टेशन येथे आलेला आहे तो स्वतः सांगत होता की मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे. तर त्याला घेऊन आम्ही पिंपळी गोरव वैद्यस्थी येथे या ठिकाणी गेलो असता त्यांनी सदरचे घटनास्थळ दाखवलेले आहे. आणि सदर घटनास्थळावर गेलो असता बायकोच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने कोयत्याने आपल्या पत्नीवर वार करून खून केलेला आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पीफ अंतर्गत होणाऱ्या वर्ल्ड कॉम्पिटिशन विभागातील चित्रपटांची यादी जाहीर. एनआरसी आणि कॅगच्या विरोधात देशभरात आंदोलन. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी कमांडो स्पर्धेचे आयोजन. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 54वे अधिवेशन पुण्यात 3 दिवसीय अधिवेशन भरणार. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.